पायऱ्यांवर जी आंदोलन झाली त्यामध्ये महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये पक्षपारी अशा प्रकारचं वर्तन हे सत्ताधारींनी केलं। पायऱ्यांवर आंदोलन होत असतात, जनतेच्या ज्या मागण्या असतात त्या आम्ही मांडत असतो, तुमच्या माध्यमातून जनतेपर्यंत त्या पोहोचत असतात। आता ह्यावेळेस आम्ही पायऱ्यांवर आहोत, मागे 2.5 वर्ष ते पायऱ्यांवर होते। अनेक प्रश्न त्या निमित्ताने मांडले जात असतात, जनतेपर्यंत जात असतात आणि ते एक वेगळं व्यासपीठ त्यामुळे आहे। परंतु अशा याच्यामध्ये अशा आंदोलनामध्ये तेथे ज्या पत्नीनं राहुलजींचा फोटो आणि त्याला त्यावर घोषणा जोडो मारो आणि त्यामध्ये आविर्भाव तसे करणं हे कधीही यापूर्वी अशा प्रकारचं झालेलं नव्हतं, अशी घटना कधी पूर्वीची नाही। दुर्दैवानं आज ती पाहावयास मिळाली। आज राहुलजी आमचे आदरणीय नेते आहेत, त्यांच्या बाबतीत त्यांनी केलं। शेवटी सर्व पक्षांना सुद्धा राष्ट्रीय पातळीला राज्य पातळीला नेते आहेत। असं जर या संसदेच्या आपल्या विधानभवनाच्या परिघामध्ये असं घडत असेल आणि त्या पद्धतीने ते चालत असेल तर कधीही दुसऱ्या पक्षाच्या सुद्धा नेत्यांच्या बाबतीत हे घडू शकतं ही वस्तुस्थिती आहे। आणि म्हणून ही गोष्ट आम्ही विधानसभेमध्ये उपस्थित करीत होतो। खरं म्हणजे काही कारण नसताना गोंधळ घातला जात होता। राहुलजींचा वर ते आरोप करत होते की परदेशामध्ये जाऊन ते मी देशाची बदनामी केली। पार्लमेंटमध्ये ज्यावेळेस राहुलजी बोलण्याकरता मागतायत, उत्तर देण्याकरता मागतायत, त्यावेळेस त्यांना संधी द्यायला तयार नाही, त्यावेळेस पार्लमेंट बंद केलं जातं, थांबवलं जातं कामकाज, किंवा माईक ऑफ केले जातात। हे सगळं आपण पाहतो आहोत। हे सगळे लोकशाही आघात असताना इथे अशा प्रकारचं हे घडलं। आम्ही उपस्थित करीत असताना सुद्धा ज्या पत्तीनं सत्ताधारींचं वागणं होतं ते सुद्धा अत्यंत आक्षेपार्ह अशा प्रकारचं वागणं होतं। शेवटी जे कुणी अशा पत्तीची गोष्ट केली असेल त्याच्यावर काहीतरी कारवाई झाली पाहिजे हा आग्रह आमचा आहे आणि त्यादृष्टीने आम्ही ती मांडणी केलेली आहे। नाहीतर पुढच्या काळामध्ये पायऱ्यांवरचे वेगळे आंदोलन चालू होतील आणि ते अत्यंत दुर्दैवाची गोष्ट ठरणार आहे। कल जो कारवाई हुई है।